आजकाल फ्रूट्स किती महाग झाले आहेत, पण काय करायचं, फ्रूट्स आपल्या डाएटमध्ये इन्क्लूड करायलाच पाहिजे, राईट? वॉट डू यू थिंक? वेल, मी आहे वैशाली आणि तुम्ही बघत आहात सिम्पली लिव्ह लाईफ विथ वैशाली. जे लोक माझ्या चॅनलमध्ये नवीन आहेत त्यांना मला सांगावं असं वाटतं की माझ्या ह्या शोमध्ये मी इम्पॉसिबल गोष्ट पॉसिबल कशी करायची ते दाखवते, म्हणजेच की टेस्टी फूड टेस्टीबरोबर हेल्दी कशी बनवायची ते मी ह्या शोमध्ये दाखवते, म्हणजे याने की टेस्टी फूड टेस्टी के साथ हेल्दी कसे बनाना. ओ, बनानावरनं मला लक्षात आलं की मी ह्या रेसिपीमध्ये बनाना पण इन्क्लूड करणार आहे. अरे, पण कुठली रेसिपी कुठली दाखवणार आहे? हो, सांगणार आहे मी दाखवणार आहे आज पॅनकेकची रेसिपी. पॅनकेक सगळ्या मुलांना आवडतात आणि ही मोस्टली मॉम्स डिमांडेड रेसिपी आहे, त्यामुळे मी मॉम्सना विनंती करेन की ही रेसिपी मी दाखवते ती शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला पण बनवता येईल आणि तुमच्या मुलांना देता येईल. तर मी पॅनकेकची जी रेसिपी दाखवणार आहे, तर त्या पॅनकेकमध्ये आपण मोस्टली मैदा यूज करतो, पण मी मैद्याच्या ऐवजी होल व्हीट यूज करणार आहे. तर होल व्हीट का? तर गव्हाच्या पिठामध्ये, होल व्हीट म्हणजे गव्हाच्या पिठामध्ये फायबर असतं आणि बनानामध्ये, अर्थातच बनाना इज फुल ऑफ एनर्जी आणि कार्बोहायड्रेट, आणि योगर्टमध्ये प्रोटीन आणि कॅल्शियम असतं. त्यामुळे झाली ना ही टेस्टीबरोबर हेल्दी रेसिपी? तर चला बघूयात आपण, आणि हेल्दी आणि टेस्टीबरोबर ही रेसिपी अशी चिटकी वाजवल्यानंतर होते, म्हणजेच की पटकन होते. त्यामुळे वेळ वाया न घालवता आपण ही पॅनकेक होल व्हीटची रेसिपी विथ बनाना अँड योगर्टची रेसिपी बघूयात. ओके, तर आपण आलोत आमच्या किचनमध्ये आणि इथे मी एक भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये, अर्थातच हे मी होल व्हीट घेतलेलं आहे, म्हणजे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ घेतल्यानंतर हाफ शुगर घेतलेलं आहे. शुगर घेतल्यानंतर इथे मी बेकिंग पावडर टाकली. बेकिंग पावडर टाकल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये हाफ कप योगर्ट टाकणार आहोत. हाफ कप योगर्ट टाकल्यानंतर इथे मी व्हॅनिला इसेन्स टाकते. इसेन्स टाकल्यानंतर एक थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं आहे, कारण की आपल्याला थोडंसं गोड जे असतं ते ब्रेक करायचं आहे. आणि इथे मी हे सगळं एकजीव करते आहे. एकजीव झालं, वेट इन्ग्रेडियंट्स आणि ड्राय इन्ग्रेडियंट्स सगळे एकत्र करूयात आपण. आणि त्यात आता आपण ही जी दोन अंडी आहेत ती आपण टाकणार आहोत. तुम्हाला जर का अंडी तुम्ही खात नसाल आणि वेगन असाल तर अंडी तुम्ही स्किप करू शकता. माझ्या मुलांना अंडी आवडतात, त्यामुळे मी टाकते अंडी. टोटली तुमच्यावरती आहे की तुम्ही अंडी टाकायची की नाही. वेगन असाल तर तुम्हाला अंडी नाही टाकली तरी चालतं आहे. आणि हे एग्स मी दोन एग्स टाकल्यानंतर परत हे थोडंसं हलवून घेणार आहे मस्तपैकी. आणि आपल्याला इथे दूध टाकायचं आहे. तर व्हॅनिला इसेन्स म्हणजे एग्स टाकल्यानंतर जे व्हॅनिला इसेन्स जे आपण टाकतो, तर अंड्याचा जो वास आहे तो ब्रेक होतो, त्यामुळे आपण याच्यामध्ये जो व्हॅनिला इसेन्स टाकलेला आहे तो तेवढ्यासाठी. जर का तुम्हाला व्हॅनिला इसेन्स आवडत नसेल तर तुम्ही ते पण स्किप करू शकता. ही रेसिपी करताना तुम्हाला अगदी म्हणजे तुम्हाला म्हणजे मॉडिफाय करू शकता तुम्ही काही गोष्टी, बऱ्याच गोष्टी तुम्हाला स्किप करू शकता किंवा नवीन काहीतरी आणखीन टाकू शकता ह्याच्यामध्ये, त्यामुळे खूप इझी आहे. आता जसं लागेल तसं मी ह्याच्यामध्ये दूध टाकते आहे, कारण थोडंसं लिक्विडी आपल्याला ही रेसिपी म्हणजे हे बॅटर बनवायचं आहे. तर आत्तापर्यंत असं झालेलं आहे घट्ट थोडंसं. तर मी इथे हँड मिक्सर यूज करते आहे.
आणि कारण की ते एकसारखं एक जीव होईल त्यामुळे. तर तुमच्याकडे हँड मिक्सर नसेल तर तुम्ही जे आपल्या विस्कर असतं ते साधा विस्कर तुम्ही यूज करू शकता. तर इथे मी हँड मिक्सर वापरते आहे. तर हँड मिक्सर यूज करून माझं बॅटर रेडी आहे आणि अशा पद्धतीने ते एकजीव झालेलं आहे. तर आता काही नाही, आपल्याला पॅनकेक घालायचं आहे. तर हे रेडी करून झाल्यानंतर आता इथे मी गॅसवरती माझ्या गॅसवरती मी पॅन ठेवलेलं आहे. हे सॉस पॅन आहे. आय होप तुम्हाला दिसत आहे. तर त्या पॅनमध्ये मी थोडंसं बटर लावून घेते. बटर लावून घेतलं की आपल्याला हे जे बॅटर आहे ते तुम्हाला दिसत आहे सगळं. ओ पॅन दिसत आहे, राईट. आता हे जे बॅटर आपलं रेडी आहे ते आपण या गरम तव्यामध्ये ज्याच्यात आपण बटर घातलं आहे त्याच्यात आपण एकसारखं घालणार आहोत. एकसारखं घालून झालं की त्यात इथं मी गॅस मीडियमच ठेवलेला आहे आणि थोडासा आपण मोठा करू शकतो. आपण ते करपायला नाही पाहिजेले त्यामुळे मी मीडियमच ठेवलेलं आहे. आणि ते हळूहळू आपल्याला बबल्स येताना दिसतील कारण की आपण त्याच्यामध्ये बेकिंग पावडर घातली आहे त्यामुळे तो थोडासा फ्लफी होऊन थोडासा फुगतो वरती येतो. आणि त्याच तेव्हा आपल्याला कळतं की हे ऑलमोस्ट म्हणजे डन व्हायला लागलेलं आहे. तर मी इथे फ्लिप केलं आहे ते आणि एका बाजूनी झालेलं आहे. तर आता आपण मी फ्लिप करून दुसऱ्या बाजूने ते शेकवणार आहे छानपैकी ब्राऊन होतोपर्यंत. तर दोन्ही बाजूनी शेकून झालेलं आहे आणि माझा पॅनकेक रेडी आहे. तर आपण तो ट्रेमध्ये काढूयात. इथे ट्रेमध्ये काढून झालेलं आहे आणि आता आपण तो डेकोर करायचा आहे. मला डेकोरेशन किंवा मी आर्टिस्ट असल्यामुळे तुम्ही बघत असाल की माझ्या घरामध्ये बरेचसे पेंटिंग्स आहेत हँडमेड मी केलेले. तर मला पॅनकेकवरती पण डेकोरेशन करायचं वाटतं. तर मी आता इथे आपला पॅनकेक जो रेडी आहे त्याच्यासाठी मी इथे स्ट्रॉबेरीज आणि बनानाचं डेकोरेशन करणार आहे. तर इथे मी धुवून घेतलेले स्ट्रॉबेरी आणि ते स्ट्रॉबेरीजचे हे पेटल जे असतं पान लीफ ते काढून टाकायचं आणि थोडंसं इनोव्हेटिव्ह काहीतरी करावं असं वाटतं म्हणून. आणि हे मस्तपैकी धुवून झालं की फक्त मध्ये कट करूयात आपण. आणि हे झाले त्या पॅनकेकचे आईज, जे डोळे झाले हे झाले डोळे. आणि आता इथे मी जे सांगितल्याप्रमाणे बनाना घेतलेले आहे, केळ घेतलेले आहे एक आणि ते आपण हाफ कट करूयात कारण पूर्ण काही लागणार नाही आहे मला. तर आणि ते पील केल्यानंतर पील करून झाल्यानंतर आपण असं आडवं कापणार आहोत त्याला. स्लॅन्टिंग कट्स द्यायचे त्याला छानपैकी जेणेकरून ते असे लांब लांब म्हणजे होतील बनानाचे काप. आणि डन.
तर हे जे काप आहेत ते मी इथे पॅनकेकला स्माइली बनवून लावती आहे. तर एक एक असे हे झालं त्याचं बनानाचं पॅनकेकचं स्माइली. हा स्माइली रेडी झाला की खूप मोठा स्माइली ठेवलेला आहे. मला खूप हसायला पण येतं त्यावेळी. जेवढे कट केले होते केक बनाना तेवढं मी सगळे लावले. आणि आता राहिलं काय तर नोज. तर नोजसाठी आपल्याकडे जर का व्हिप क्रीम असेल आणि नसेल तर तुम्ही काही पण इनोव्हेटिव्ह करू शकता. तुम्ही ग्रेप्स लावू शकता, नाहीतर आणखीन तुम्हाला काही डोक्यात असेल तर ते लावू शकता. तर मी इथं व्हिप क्रीम करून ठेवलेलं आहे, ते व्हिप क्रीम मी लावणार आहे. आणि व्हिप क्रीम रेडी आहे. आणि इथे मी नाक म्हणून इथे ते पॅनकेकला एक नाक देते आहे. व्हिप क्रीम इथे लावलेलं आहे. झालं डन. तर अशा पद्धतीने आपलं पॅनकेक विथ स्माइली आणि आईज. आणि याच्यावरती तुम्ही मॅपल सिरप पण टाकू शकता. तर काहीही इनोव्हेशन तुम्ही करू शकता आणि मुलांना खायला देऊ शकता. तर मित्रांनो, कशी वाटली पटकन आणि झटकन होणारी टेस्टी आणि हेल्दी पॅनकेक, होल व्हीट पॅनकेक विथ बनाना अँड योगर्टची रेसिपी? तर नक्की शेअर करा मला माझ्याबरोबर. आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात अशाच काही व्हिडिओमध्ये पुढच्या वेळेला. Bye till now. See you. I look at you and it's easy to see. You are that someone I've been trying to meet. I got your number, won't you pick up the phone? Don't leave me hanging on the dial tone.